सुरुवात केली.
ये प्रधानमंत्री जी रहते हैं ये वंचित है सीनियर मेंबर है उसे राज्य सरकार का वंचित होने का सुविधा होते ये शैक्षिकारी होते हैं सुरक्षा धारी चंद्र तरफ के मजे गई है डॉक्टर सिंह ने तो कहा था सर मैं डॉक्टर राजेंद्र सिंह ने आमदार सिंहगड राजा जिल्हा बुलढाणा काल रात्री 12 वाजता माननीय आजी दादा पवार यांचा मला फोन आला आणि सकाळी 7 वाजता रिपोर्ट म्हणजे माननीय धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते काही महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून तुम्ही सकाळी मी त्या बंगल्यावर गेलो आणि 10-15 मिनिटांमध्ये 8 त्या ठिकाणी जमा झाले अर्धा तास थांबल्यानंतर आम्हाला सरळ भवनावर नेण्यात आलं आणि तिथे एका छोट्याशा हॉलमध्ये त्या ठिकाणी बसवण्यात आलं राजभवनावर जाईपर्यंत पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की आपण त्या कुठे चाललो आणि कशा करता चाललोय म्हणून कोणालाही त्या गोष्टीचा आता काम पता नव्हता तर तेवढ्या माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आले चंद्रकांत दादा पाटील आले गिरीश आणि थोडाफार आम्हाला अंदाज यायला लागला आणि काही निर्णय घेण्याच्या आतच माननीय राज्यपाल महोदयांचं त्या ठिकाणी आणि ताबडतोब ना 8 मिनिटातच झाला आणि माननीय अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ झाला या सगळ्या गोष्टीची पुसटची सुद्धा कल्पना सगळ्यांना त्या ठिकाणी असो त्यामुळं ताबडतोब ना तो शपथ राज्यपाल तसे आम्ही सरळ आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो आणि स्पष्ट भूमिका माझी त्या ठिकाणी मी साहेबांच्या समोर मांडली मी राष्ट्रवादी बरोबरच आहे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी त्या ठिकाणी काम करतोय आणि अतिशय गैरसमजुतीनं आणि कोणत्याही गोष्टीची कल्पना न करता एक आमच्या नेत्याचा फोन आला म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहो हे सांगण्यासाठी आजच्या मीटिंगच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो प्लीज आप ये हिंदी इंग्लिश मराठी ना कीजिए प्रेस किस तरह से चल रही है चलने दीजिए पवार साहब बोलेंगे दो विधायक और आए हैं सामने संदीप से संदीप शेरसागर माझं नाव संदीप क्षीरसागर माझा मतदारसंघ भेड आहे ज्या आता या गोष्टी आपण सर्वांनी ऐकल्या त्या पण माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांनी फोन केला राज्यपाल भवन मध्ये जाऊस तर आम्हाला काही पण हा सगळा शपथविधी झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर ठरवलं की आदरणीय पवार साहेबांसोबतच राहायचं आम्ही असं ठरवलं पालघर जिल्हा विक्रम मतदार संघ शिवन भुसार ही त्या ठिकाणी गेले सरकार जसं सिंगे साहेबांनी सांगितलं तोच सगळा घटनाक्रम आहे काल जयंत साहेबांना भेटलो होतो त्यांनी मी त्यांनी मोठ्या साहेबांना आणि दादांना भेटायचं आहे ते म्हणजे सगळे घेऊन गे त्या भेटीसाठी मी गेलो होतो पुढचा घटनाक्रम सांगितला आहे त्यांनी तसंच झालं आम्हाला काहीही कल्पना नव्हती आताही सोबत जी मंडळी इथे नाही आहे ती पण जी तिथे एक दोन होती सगळ्यांची सेम परिस्थिती कोणाला काही माहिती नाही आणि अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्हीच त्या ठिकाणी आमचाच त्या ठिकाणी रक्तदान वाढला होता याशिवाय तेही आपली याच प्रदेश आम्हाला संपर्क साधून सांगितले तात्पर्य
प्रत्येक पक्षांनी प्रत्येक शिवसेनेने सुद्धा आपल्या निर्वाचित सदस्यांची यादी तयार करून त्यांच्या सह्या घेऊन पक्षाकडे ठेवलेल्या होत्या. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्वाचित झालेल्या सदस्यांचा मतदारसंघाचं नाव आणि त्यांचे सही अशा याद्या आहेत. नेता म्हणून अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या आणि आमचा अंदाज आहे, याची माहिती नाही, कदाचित कौलिंगने चंदून ते राज्यपालांना सादर केलं असण्याची शक्यता आणि त्याच्या आधारावर आकडा झाला असं समजून शपथ दिली असावी. जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमाच्या साठी घेतलेल्या आणि त्या नवीन कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. त्या सह्या एकंदर 54 लोकांच्या होत्या आणि त्यामुळं त्याच्या 18 लोकांच्या सह्या त्याच्यामध्ये या 54 जणांचा पाठिंबा आहे असं भासवलं का काय याची मला खात्री नाही, पण मला शंका आहे. आणि तसं असेल तर माननीय राज्य झालेली असल्याची शक्यता नाकारता येईल. या एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर आणि ज्या पद्धतीने सदस्य परत येण्याच्यासाठी खबरदारी घेतात ते पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे की उद्याच्या माननीय राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्याच्या संबंधीचा जो दिवस सांगितलेला आहे त्या दिवशी सदनामध्ये त्यांना बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यासाठी आवश्यक तर फिगर त्यांच्याकडे नाही आणि ती एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार प्रस्थापित करण्याच्या संबंधीची जी खबरदारी आम्ही तिघांनी म्हणून घेतलेली आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल. आमचा सगळ्यांचा निर्णयामध्ये या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाची आम्ही सहमती केली आणि त्या दृष्टीनं हा पुढं लवकरच ठीक आहे का त्याला 30 तारीखची दिली असं होतं बहुमत स्पष्ट करण्याच्यासाठी. तोपर्यंत या बाबतीत आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकत्र सामोर जाण्याची नेतृत्वाची तयारी आहे. यापूर्वी आम्ही एकत्रच होतो, परंतु त्यांच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आत्ताच आहे आणि त्यावर ते बैठकीच्यासाठी गेलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक अच्छा आहे. नेत्याच्या निवडीच्या संबंधीचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, त्याशिवाय अन्य निर्णय त्याची काही घेतली जाते. माननीय पवारसाहेबांनी 69 अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्यासमोर दाखवलेलं आहे. एकूणच आपल्या देशामध्ये जो काही लोकशाहीच्या नावाने खेळ चाललेला आहे हा खेळ संपूर्ण देशालाच लागेल होणार. नव हिंदुत्व नवा जनादेशाचा आदर करणारी जी काही लोक आलेली आहेत, मला असं वाटतं मधल्या काळामध्ये ईव्हीएम वरती एक आरोप केला जात होता तो कमी पडतो की काय, म्हणून हा सगळा जो काही खेळ खंडोबा चाललेला आहे तो बघितल्या निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येऊन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं करून फेविकॉल लावून जर कोणी माणसं बसली तर ते अधिक योग्य होईल. जनादेशाचा अनादर जो काही आम्ही केलाय असा आमच्यावरती आरोप केला जातो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते आणि आमचं राजकारण म्हणजे टीव्हीवरच्या मालिका नसतात, रात्रीचा खेळ चालू. आम्ही जे काही करतो तो दिवसा ढवळ्या करतो, उघड उघड करतो. तुम्ही माणसं करताय बोलणी करतो म्हणजे आम्ही जर काही करायला गेलो तर तो अनादर करतो. पण हरियाणामध्ये झालं,
बिहारमध्ये झालं, बिहारमध्ये नीतीश आणि लालूचं सरकार फोडून तुम्ही मध्ये घुसतात, हरियाणामध्ये तुमच्या विरोधात उभा असलेल्या दुष्यंत चौटाला 8 दिवसाच्या आज त्याच्याबरोबर सगळी साठोलट करून त्याला सरकारमध्ये घेतलं, हा जनादेशाचा आदर। म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्र पक्ष नको, स्वतःच्या पक्षातले प्रतिस्पर्धी सुद्धा नको, मी आणि मीच या मीपणा विरुद्ध ही लढाई सुरू झालेली आहे। आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आपण सगळेच म्हणतो, वाद झाल्यानंतर महाराजांनी काय केलं होतं हा इतिहास सर्वांना माहिती आहे, आणि म्हणून कोणी पाठीवाद करण्याचा प्रयत्न करू नये। मर्द मावळे हे नेहमी रणांगणामध्ये असतात, रात्रीच खेळ चाले करून गुप्तगुप करून सत्ता मिळवत नसतात। आणि म्हणून मला असं वाटतं पवार साहेब आपण एकत्र आलेलो आहोत, यापुढे ही जी लढाई आहे माननीय राज्यपाल महोदय असो किंवा राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी पहाटे पहाटे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असं मी ऐकलं, म्हणजे जणू काय पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करावा तसा हा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावरती शिवरायाच्या महाराष्ट्रावरती केला गेलेला आहे आणि याचा घेतल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटतं यापुढे जे काय होईल घटनेनुसार व्हावं, घटनाबाह्य करू नये आणि होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे। बाकी पुढे जे जे काय होईल एक निश्चित की आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू। बाकी आणखी दोन आमदार आहेत तर या पलीकडे जास्त बोलण्यासारखं नाही। अतुल कुलकर्णी प्रश्नोत्तर सांगितलं की आम्ही येणार बरेचसे लोक राहून राहून येणार, त्यामुळे ते सगळ्यांच्या सगळ्यांची उपस्थिती आता असेल असं सांगता येत नाही, पण त्याचे एक दोन दिवस आमचे सगळे सदस्य इथेच असतील आणि सातत्याने आमच्या संपर्कात येत असतील। पवार साहेब अजित पवारांनी जी भूमिका घेतली आणि पक्षात बंडखोरी केली त्याच्यामुळे आपण म्हणालात ते शिस्तभंगाच्या कारवाईत बसतं, तर त्यांच्यावर आपण बडतर्फीची कारवाई करणार का? असं की ही पक्षाच्या बैठकीच्या संबंधीचा निर्णय घेतला जाईल, निर्णय निश्चित घ्यावा लागेल घेतला जाईल, हा निर्णय डिसिप्लिन कमिटी निर्णय घेतले। अभी अभी आप सबने कहा, उद्धव जी ने भी कहा कि आप एक साथ हैं, कांग्रेस की सीएलपी की मीटिंग है आपने कहा, लेकिन कांग्रेस सेंट्रल लीडरशिप में से भी कोई एक नहीं है यहाँ पे, तो ये क्या रॉन्ग मैसेज नहीं जा रहा को बोलने वाले? दीपक बहादुर सर हा तुमच्या कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे? मला त्यांची फारशी चिंता वाटत नाही आणि अशा सगळ्यातून मी ऐशी झाली, माझे देवाची झाली होती आणि त्याच्यानंतर त्याचे 6 शिल्लक राहिले माझ्यासह आणि बाकीचे सगळे अन्य पक्षात गेले, पण त्यानंतरच्या होणार मी यशस्वी झालो आणि पुन्हा एकदा आमचा नंबर जो होता तो आणखी वाढलेला आणि पक्ष वेगळा। सीधी बात है, एक बार ये मेजॉरिटी एस्टेब्लिश करने का जो मौका दिया है वो पूरा होने के बाद एस्टेब्लिश की सरकार बनाएंगे, सरकार बनाने में कोई दो राय नहीं, सरकार हम बनाएंगे, बना सकते हैं, वो नंबर हमारे पास है। सुबह पवार साहब आपसे ये भी सवाल है कि क्या अजीत पवार जो है इस
बात से नाराज थे कि मुख्यमंत्री पद के लिए जब ये कहा गया कि बंटवारा होगा ढाई साल शिवसेना और ढाई साल एनसीपी, तो मुख्यमंत्री पद के लिए सुप्रिया सुले का नाम दिया गया था, इसलिए नाराज थे? सुप्रिया सुले का बिल्कुल चौकशा सुरू आहे, ईडीची चौकशी सुरू आहे, सिंचन खात्याची चौकशी सुरू आहे, या सत्यमेव्या पायी लॅकिंग करून अशा पद्धतीनं केलं गेले आशीष ने सेट क्लास जिससे
जिनका नाम अनाउंस किया उन्होंने किसका नाम अनाउंस किया हाँ बोलिए आप अपने बाकी के विधायकों को बचाने के लिए क्या कदम उठाने वाले कि आप करके आवश्यकता है जो पैदा करेगा।